महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भंडारा शहरालगत असलेल्या भिल्लेवाडा गावाजवळ काल रात्री अपघात झाला. प्रचार आटपून सुकडी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना पटोले थोडक्यात बचावले. नाना पटोले यांना सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने उलटसुलट चर्चेला उत्थान आले आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पटोले यांची निवडणूक अधिकच गंभीर घेतली असून विजय प्राप्त करण्यासाठी नाना दिवस रात्र एक करीत आहेत. कालच प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास नाना पटोले स्वगावी जायला निघाले. दरम्यान भिल्लेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नाना पटोले यांच्या गाडीचा मागचा भाग अक्षरशः चकणाचूर झाला. मात्र नानांना व गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली. भंडारा पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. काल भंडाराजवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं. पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे. कुठलीही काळजी करू नये. याच्यामध्ये हातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.